साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कृत केलं जाते जी ट्रॉफी आणि तसेच कोल्ड्रिंकची बॉटल. भारकुजी माले साहेबांना विनंती असेल, थँक्यू सो मच सर. आपण देखील मुख्यमंत्री विराजमानचे विकी तुमच्याकरता दोन शब्द असतील, आपण थांबायचे. हॅलो, धन्यवाद. व्हॉइस ऑफ वाईल्ड एक्सप्रेस संतोष चव्हाण उर्फ सँडी. तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं, पहिल्या चेंडूवरती दोन धाव आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस अति वेगाने हा चेंडू टाकला होता, मात्र मिळेल फक्त एक सॉरी डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या होत्या. बाबू सोनी आहे ऑन स्ट्राइक वरती. नाव जर बघितलं राजेंद्र सोने आहे, मात्र बाबू या नावानं त्याला प्रसिद्धी मिळालेली आहे या सातिवली गावामध्ये. त्याच्यानंतर सूरज आहे नॉन स्ट्राइक एंडकडे. गावदी वॉरियर्स टीमचा एक्स्ट्रा खेळाडू आपण यायचा आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय वीरेंद्र उर्फ वीरू. त्यावेळेस हलक्या हाताने चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये ढकललंय, मात्र मिळेल एक सिंगल धाव. बाबू सोनी उर्फ राजेंद्र आपण पाहतोय अशा बॅट मधून निघाला हा फटका. फक्त एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव संख्या जर आपण बघितली जाऊन पोहोचली आहे तब्बल तीन याकड्यावरती. वीरू आहे गोलंदाजी करण्यासाठी. यावेळेस ऑन स्ट्राइक वरती फलंदाज पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सूरज. चांगली धाव संख्या उभी करावी लागेल गावदेवी वॉरियर्स टीमला. यावेळेस फटका तर अप्रतिम आहे, मात्र शतरक्षण देखील तेवढ्या दर्जाचं पाहायला मिळालं. काय जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती ही नजर ठेवली आणि त्याच्यानंतर एक चांगला एफर्ट लावून चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं गेलं. तर या ठिकाणी फक्त दोन धावा मिळतील, दोन धावने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती पाच आकड्यावरती. लाईव्ह मध्ये आपण रिप्ले देखील पाहू शकता कशा पद्धतीनं हे शतरक्षण पाहायला मिळालं. अगदी सुपरमॅनच्या पद्धतीनं हा चेंडू अडवला गेला. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेनं, निश्चितच चांगला फटका होता, मात्र तेवढंच दर्जाचं झेल देखील पकडला गेलाय. फलंदाज आउट. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पावर प्लेचा षटक आपण पाहतोय. पावर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळाली. पाच चेंडू टाकलेत आणि पाच चेंडूमध्ये पाच धावा खर्च केले आणि एक महत्वाची विकेट देखील प्राप्त केले वीरू या गोलंदाजानं. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं विघ्नेश होता, मात्र विघ्नेश कडनं झाली या चुकी. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेलीय सिंगलच्या मदतीनं. धाव संख्या एक बाद सहा धावा. कमांडीज
त्यावेळेस आपण बघितलं तर सहा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आयुष्यात किती प्रसंग आले ना तरी मात्र कधी हार मानू नका, त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा तुम्हाला उभं कसं राहता येईल याच्यावरती निश्चित लक्ष केंद्रित करा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं फक्त सहा धावा आल्यात, मात्र अजून सुद्धा तीन षटकांचा खेळ बाकी आहे. या तीन षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील ना याच्यावर देखील लक्ष केंद्रित करावं लागेल यावेळेस बाबू सोनी आणि सोनू या खेळाडूला. यावेळेस ऑन स्ट्राईक होते आपण पाहतो सोनू याला. माग कालच्या दिवसामध्ये काय जबरदस्त फलंदाजी सोनूने देखील केली होती, अगदी षटकारांचा पाऊस पाडला होता या मैदानावरती. यावेळेस त्याच उद्देशानं फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जर आपण बघितला थोडासा मिसटाईमनं फटका जरूर पाहायला मिळाला, एक सिंगल धाव या ठिकाणी कम्प्लीट केलं, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती सात या आकड्यावरती. प्रयत्नानं सातत्य या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील बाबू सोनू बाबू सोनू या दोन खेळाडूंना. षटकातील पुढचा चेंडू आपट्याका चेंडू होता, पुलकीला शत्रक्षक तैनात, मात्र शत्रक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जाईल शिमारी शपार. सहा धावांसाठी षटकार. या षटकांना धावसंख्येला गती चलना वेग मात्र वाढला गेलाय. षटकातील पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय, चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला होता. चेंडू येतो मिड विकेटच्या दिशेने, शत्रक्षक आहे, एकदा वेगाने पूर्ण केला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ हो, थोडासा डेंजर एंड मध्ये वाटला होता. कदाचित या ठिकाणी ही धाव जर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता ना तर निश्चितच थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळाला असता बाबू सोनी हा खेळाडू. षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहते रोहन. यावेळेस एक सिंगल मिळाली गेले लेग बायच्या स्वरूपामध्ये, धावसंख्या एक ने पुढे सरकते जाऊन पोचते ती 15 वरती. एक षटक चार चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आहे. धावसंख्या आहे 15 धावा एक गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा रोहन षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहे. यावेळेस चेंडू लागली खोदून काढले, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेनं, वन बाउन्स चेंडू जातोय शिमारे शपार. मिळतील या ठिकाणी चार धावा शौकार. धन्यवाद डीजे. या चौकाच्या सगळ्या धावसंख्या जर आपण बघितली तर 19 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पंच आमच्याकडे वळताय, शशिकांत सर निश्चितच सांगतायत की हा चेंडू थोडासा आउटसाइड द लेग स्टंप, डाव्या इष्टी बाहेर चेंडू यावेळेस जरूर जाताना या ठिकाणी पाहायला मिळाला. अव्हांताच्या स्वरूपमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. एका धावाने धावसंख्या जाऊन पोचले आहे तब्बल 20 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कनेक्शन होताना दिसलं नाहीये. डॉट चेंडू. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 20. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एका सुमधुर गाण्याची. DJ Pamya in the mix.
या 50 भावेश पवार यो लेफ्टी ऑलराउंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी धन्यवाद डीजे राजा टोकरे दादा आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस सज्ज झालाय पारितोषिक नक्कीच या ठिकाणी लागलं जाईल आपण अतिथी कक्षामध्ये जाऊया भरपूर अतिथी आहेत पारितोषिक लागलं जाईल बाबू महाले यांच्याकडनं निश्चितच 200 रुपये असतील 2000 विकेटच्या हॅट्रिक करता पहिला चेंडू जर आपण बघितला तर या ठिकाणी व्हाइट बॉल यस आणि एक 22 सरमध्ये 10 बलून पूर्ण केले राजा टोकरे दादांकडनं या ठिकाणी पारितोषिक लागले गेले बाबू महाले यांच्याकडनं विकेटची हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल यावेळेस कदाचित व्हाइटची हॅट्रिक केली जाईल की काय पुन्हा एकदा आमच्याकडे फन्स वळत आहेत यस इट इज व्हाइट दोन चेंडू तर या ठिकाणी व्हाइट हाताळले गेलेत यावेळेस फटका फसलाय शतरक्षक आहे जज करतोय फलंदाज होईल आउट यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी दिनेश टोकरे यांच्याकडनं 1000 रुपये उमेश माली यांच्याकडनं 1000 बाबू माली यांच्याकडनं 2000 विकेट हॅट्रिक करता बारकू महाली यांच्याकडनं 5500 बारकू महाली दादांकडनं देखील 500 आहेत एक विकेट तर या ठिकाणी आलाय आणखी जर या ठिकाणी एक विकेट जर आला ना तर जे पारितोषिक लावणारे आमच्या अतिथी आहेत त्यांचं म्हणत देखील थोडस धडधड होईल कदाचित म्हणतायत की रेट देखील वाढला जाईल निश्चितच हे प्रेम आहे राजा टोकरे दादावरच एक विकेट तर या ठिकाणी आलाय समोर फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय अजित धोदडे न्यू बॅटर पाहायला मिळतोय यावेळेस फटका फसलाय विकेट येण्याची दाट शक्यता आहे सो खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कदाचित हा विघ्नेशनं झेल पकडायला हवा होता मात्र थोड्याशा उलट्या दिशेनं हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजी चांगली होत आहे पण म्हटलं जातं ना बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजाला शतरक्षकाचा आधार मिळणं हा खूप गरजेचा असतो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाइट चेंडू येईल ओव्हांडरच्या स्वरूपमध्ये निश्चितच एक धाव निश्चित टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल आज संजय मेहर सरांचा देखील खूप चांगला प्रदर्शन राहील या ठिकाणी कारण खूप चांगल्या पद्धतीने ऍक्शन या ठिकाणी केली जाते हो हो अजून एक झेल या ठिकाणी सोडला जातोय गोलंदाजी चांगली केली जाते मात्र शतरक्षकांचा साथ हा व्यवस्थित मिळत नाहीये मालामाल झाला असता हा गोलंदाज तर हे दोन झेल पकडले असते ना तर मालामाल यावेळेस चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 3 अजून सुद्धा संधी आहे 3 चेंडू शिल्लक आहेत 3 चेंडूवरती 3 विकेट मिळवले तर मालामाल बनण्याची दाट शक्यता यावेळेस तर फटका बसला यावेळेस एसटी रक्षक चेंडूच्या खाली कळला जाईल या ठिकाणी हा झेल आणि समाप्त होत तर अजित धोदडेचा देखील कमांडीज
षटक चेंडू राजा टोकरे ये अपन बगित कार्पेट ऐसी चेंडू ये कॉर्नर ऐसी दिशे न एक सिंगल धाव पूर्ण के लिए सिंगल मदती धाव संख्या जाऊन पोचली है ती 28 आकड़ी तीन विकेट या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू टाकून झाले आहेत एकूण 5। शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील त्यावेळे समोरच्या दिशेने आक्रमण केलंय। चेंडू जातोय सीमारे शपार येतोय हा दर्जेदार षटकार। राणा ना राणा प्रताप अरे विघ्नेश यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी विघ्नेश येतोय। विघ्नेश पहिलाच बॉल अप्रतिम हाताला गेलाय। क्षेत्र गुटले असो मात्र आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि तुमचे जर कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये। या ठिकाणी लेग बायच्या सरमध्ये ही धाव कंप्लीट केली गेले एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35-35 आकड्यावरती। तीन गडींच्या मुंबदल्यामध्ये शेवटचं हे षटक विघ्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र पंच सांगतायत की हा चेंडू देखील आहे वाईट। यावेळेस आपण बघितलं तर आणखी एक वाईट चेंडू पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये विघ्नेशने देखील चांगली बॅटिंग केली होती 15 चेंडूमध्ये 39 धावांची एक माफक केली। यावेळेस बाबू सोने याच्या बॅटमधून आणखी एक मोठा बिगीट हा सोनी ब्रँड आहे षटकार 6 धावा। धन्यवाद डीजे 10 चेंडू मध्ये तब्बल 27 आकड्यावरती खेळतोय। काय जबरदस्त फलंदाज प्रदर्शन मैदानाच्या आत मध्ये विघ्नेश राउंड द विकेट ना। यावेळेस अजून एक मोठा बिगीर चेंडू जाईल सीमारे शपार मिळतील आणखी या ठिकाणी बॅक टू बॅक 6 धावा षटकार। धन्यवाद धावसंख्या। यावेळेस अजून एक मोठा बिगीर चेंडू जाईल सीमारेषा बाहेर ये भी गेंद मंगवाइए मैदान के बाहर से। तीन चेंडू मध्ये तीन षटकार षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक अजून तर दोन षटकार या ठिकाणी आले ना
तर निश्चितच बाबू सोनियाच्या 50 धावा, दुसरं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होईल। कारण पहिलं अर्धशतक विक्रम चव्हाणच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतंय। 12 चेंडू मध्ये 39 या आकड्यावरती खेळतोय, त्याच्यामध्ये 5 षटकाराच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि एक महत्त्वाचा चौकार देखील आहे त्याच्या इनिंग मध्ये। 325 च्या स्ट्राइक रेटने आतापर्यंत तो फलंदाजी करतोय। सहा चेंडू मध्ये 28 धावांची महत्त्वाची पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामध्ये जर आपण उल्लेख केला तर 24 धावा फक्त बाबू सोनी या खेळाडूच्या पाहायला मिळतात। तर या ठिकाणी आणखी दोन मोठे फटके आले ना, तर दुसरं अर्धशतक सातवले प्रीमियर लीगचा आपल्याला पाहायला मिळेल। विघ्नेश या ठिकाणी पुन्हा एकदा पंचांना आमच्या एक्सरसाइज करावी लागते। वाईट शेंडू एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 56 या आकड्यावरती। असं वाटलं होती सुरुवातीला की हा सामना लो स्कोरिंग पाहायला मिळेल, मात्र बाबू सोनी याने एक्सलेटरवर पाय ठेवला आहे आणि आपली गाडी अगदी वेगानं पुढे सरसरली आहे। यावेळेस अजून एक अवांतर धाव पाहायला मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे ती 57 धावा। अजूनही दोन बॉल शिल्लक, दोन बॉल मध्ये जर आणखी जर 12 धावा बनवतोय तर निश्चितच अर्धशतक हे पाहायला मिळेल। यावेळेस चेंडू अति वेगानं सीमारेषाकडे ट्रॅव्हल झाला होता, ज्या पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये ही बॅट अगदी जोरानं फिरवली होती, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस लॉंगांच्या दिशेनं। दोन धावा पूर्ण केल्या, दोन धावने धावसंख्या झाली आहे ती 59-59 या आकड्यावरती। आता मात्र शेवटचा आणि अंतिम बॉल शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधला। यावेळेस आपण जर बघितलं तर लेग बिफोरची अपील केली होती आणि यस पंच या ठिकाणी दर्शवतायत की फलंदाज यावेळेस आहे बाद आउट। धन्यवाद डीजे, यानंतर केबीएम स्पोर्ट अँड एच ए क्लब टीमच्या संघनायकाने यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये। हॅलो, वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। आजच्या दिवसातील मॅच क्रमांक आपण 3 पाहणार आहोत, केबीएम स्पोर्ट वर्सेस एच ए क्लब या दोन टीम मध्ये। आदरणीय सन्माननीय बारकूदादा महाळी यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत। चला एच ए क्लब टीमचे संघनायक आपण यायचा आहे आकाश गोगलदरे।
कॉल कॉल देणार आहे. सातिवली प्रीमियर लीग असं डिसिजन आहे आणि यस सातिवली प्रीमियर लीग येते. दादांना विनंती करतोय दोन्ही टीमच्या संघनायकांना आपण शुभेच्छा द्या आणि दादांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. टॉस या ठिकाणी जिंकला आहे बाबू दादा, निश्चितच काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण करणार आहात. यावेळेस जर तुम्ही बघितलं तर सहा मॅच खेळले आहेत आणि सहा मॅच मधून जवळजवळ पाच मॅच तुम्ही जिंकलेले आहेत. जवळजवळ क्वालिफाय तुम्ही सुपर फोर मध्ये झाले असं म्हणायला काही हरकत नाहीये. मात्र यावेळेस एशे क्लब टीमच्या विरुद्ध खेळायचं आहे. किती धावा रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? चार षटकाच्या सामन्यामध्ये कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. यावेळेस काही प्लेइंग लिस्ट मध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का आजच्या मॅच मध्ये? प्लेइंग इलेव्हन मध्ये काही चेंजेस नाही आहेत, तेच खेळाडू खेळणार आहेत. एक चांगली मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच, इट्स बेस्ट ऑफ लक तुमच्या टीम करता आणि तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आकाश या ठिकाणी तुम्ही टॉस हरलाय, टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता या सकाळच्या सत्रामध्ये? बॅटिंग. मात्र यावेळेस अगदी तुमच्या मनासारखं झालंय. बॅटिंग करत असताना किती धावांचं टार्गेट समोरच्या टीम वरती दिलं जाईल? 50-55. यावेळेस बाबू महाली आहे गोलंदाजी करण्यासाठी, त्याच्या अगेन्स्ट कशा पद्धतीचा खेळ तुझ्याकडनं देखील या मैदानाच्या आतमध्ये केला जाईल, कारण एकच चांगला गोलंदाज आहे. बघू, ट्राय करूया. येस बेस्ट ऑफ लक तुझ्या संघासाठी देखील. तर टॉस बॉक्स म्हणून अशी न्यूज आहे, टॉस जिंकलाय केबीएम स्पोर्ट न, त्याने स्वीकारला आहे क्षेत्ररक्षण. फलंदाजी करावी लागेल एच ए क्लब टीमला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स त्या ठिकाणी सज्ज आहेत व्हॉइस ऑफ वालिव एक्सप्रेस संतोष चव्हाण उफ सँडी. यस थँक्यू विजय. आपण जर बघितलं दोन्ही संघांचं जे डिसिजन होतं ना, त्या दोन्ही संघांना जे टॉस मध्ये जे पाहिजे होतं ते दोन्ही संघांना मिळालंय. आकाशला जर बघितलं तर आकाशला बॅटिंग पाहिजे, त्याला ती बॅटिंग मिळाली. बाबू माली सरांचा विचार केला तर त्यांना क्षेत्ररक्षण पाहिजे, ते दोघांना मिळालंय. यावेळी जे केल बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. निर्धाच्या स्वरूपाने चेंडू जे सांगत होते, षटक क्रमांक एक प्रगती पथावरती. आतापर्यंत चेंडूचा खेळ पूर्ण झाला तर दोन येणार, 22 चेंडूचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 60 धावांची आवश्यकता. एका साईडला आपण गावदेव वॉरियर्स संघाला बघितलं, 59 धावा बनवल्या, 60 धावांचं आव्हान दिलं. तसेच आपण बघतोय कुणाला जर बघितलं तर आपण जर बघितलं तर दुसरा जो चेंडू होता तो लेगबीच्या स्वरूपामध्ये एक धाव आली होती. यावेळी चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन. धन्यवाद जयदीप, जयदीप भाऊ जय जयकार असेल आपली नक्कीच. धन्यवाद लिटल मास्टर डीजे बॉय जयदीप बॉय, जयदीप चॉकलेट बॉय. ज्यावेळेस आम्ही जयदीपचं नाव घेतो त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल असते. नक्कीच व्हिडिओ क्रॉप करून घरी दाखवणार आहे असं वाटतंय मला. आज महेंद्र डीजे यांचं देखील त्यांच्यासोबत जोडले जातात. यावेळेस विरू करता पायावरती टाकला चेंडू होता, हलके छातान चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट मध्ये संपर्क झाला पण आतापर्यंत जर बघितलं ना फक्त एकच धाव आली आहे. दोन्ही खेळाडूंनी जर वैयक्तिक खातं आतापर्यंत खोललं नाहीये. एका साईडला आपण विरूला बघतो, नॉन स्ट्राईक एंडवरती विघ्नेश. आतापर्यंत दोन दिवसामध्ये सर्व संघांवरती विघ्न बनला होता पण परफॉर्म जरा डाऊन झालाय. यावेळी देखील बॅटची एज घेतली होती. शॉर्ट टर्नमेंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव सहज सोप्या रूपाने धाव फलकावरती अर्जित केली जाईल. तसेच एकने धाव फलक वाढेल आणि वैयक्तिक खातं देखील खोललं जात आहे विरूच्या माध्यमातून. षटक क्रमांक एकचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती दोन चक्रावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. करंट रनरेटचा विचार केला तर आतापर्यंत 1 सरासरी आहे. तसेच डिफरंट रनरेटचा विचार केला तर 19.33 सरासरी प्रति षटक पाठीमागे राखावी लागेल. जाऊयात आपण डीजे मास्टरकडे आणि लगेच जेव्हा मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे.
विजापन जर बघितलं ना वीरू चांगली फलंदाजी करतो, डावखोऱ्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन म्हणून त्याच्याकडे सातत्याने बघितलं जातं, क्षमता आहे कॅलिबर आहे खेळाडूकडे. यावेळेस चेंडूला पाहिलं निहाळलं आणि पंचांवरती सोपवण्याचं कार्य होतं, पण पंच इंटरेस्टेड नाही आहेत. तुम्ही पंचांना बर्थडेचं इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं होतं, पण पंचांना काय केक आवडणार त्या कारणास्तव त्यांनी तुमच्या जे इन्व्हिटेशन कार्ड होते फडताळून लावलंय. तसं निर्धाराच्या स्वरूपाने चेंडूची सांगत आतापर्यंत पाहायला मिळते. आपण गोलंदाज बघितलं तर राजेंद्र सोनी आतापर्यंत पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरती होता, लाईन आणि लेंथवरती ठेवला जातोय. ऑप्शनच्या बाहेर जर तुम्ही चेंडू ठेवणार तर फलंदाजाला तुम्ही आतापर्यंत शांत ठेवू शकतात. वीरू आतापर्यंत तीन चेंडू फेस केलेत, एक धाव त्याच्या बॅटमधून आले. राजेंद्र सोनी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी जे केल पंच इंटरेस्टेड आहेत असं मला वाटतंय, याच्यामध्ये कुठली शंका नसेल. व्हाईट प्लस वन अर्थात दोन धावा धाव फलकावरती अर्जित केल्या जातील. आणि तसेच धाव फलकाचा विचार केला तर जाऊन पोहोचते ते चार चाकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक दोन प्रगतीपथावरती आहे. राजेंद्र सोनी पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, पण त्याच्यानंतर थोडीशी दिशा भरकटली जाते. दिशाचे भटकेंगे तो पडेंगे फटके असं सातत्याने म्हटलं जाते. फिल्डिंगमध्ये देखील वारंवार बदलाव केले जातात आणि गावदेव वॉरियर्स आणि गावदेव फायटर्स दोन्ही संघाचा विचार केला तर आज इथे आणि तसेच ही टुर्नामेंटची त्यांची अंतिम मॅच असेल. पुढील सीझन करता तुम्हाला देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून लाख लाख शुभेच्छा असतील. आमच्या प्रमुख व्यासपीठावर आमच्या मान्यवर विराजमान आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. खेळाडूंचं देखील हार्दिक स्वागत, आमच्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत असेल. यावेळेस फुल टॉस चेंड होता, यू मिस आय विल डेफिनेटली इट, फर्निचर डिस्ट्रॉइड, फलंदाज बाद, विकनेस बॅक टू द डगआउट. यस, फलंदाजाला विनंती असेल की आपण आपलं स्वतःच नाव कळवायचं आहे, कारण की जो तुमचा 12th मॅन आहे त्याला तुमचं नाव माहीत नाहीये. जर तुमची आज खरी ओळख आज प्रक्षेपापर्यंत पोहोचली पाहिजे. आकाश यावेळेस देखील आकाशने चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता आणि तसेच चेंडूला उडवला जात आहे. चेंडू जातो वन बाउन्स सीमा पार, येतोय चौकार. गावदेव फायटर संघाचा विचार केला तर आतापर्यंत या सामन्यामध्ये फाईट आतापर्यंत बघायला मिळाली नाही. मित्रांनो, येणाऱ्या 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरता 52 धावांची आवश्यकता, जो की पूर्ण दारंदार रोहन आणि तसेच विघ्नेश वरती होता. रोहन आतापर्यंत फलंदाजी करण्याकरता आला नाही असं वाटतंय. रोहन येणं बाकी आहे. सातत्याने चांगली सुरुवात दिली होती रोहन आणि तसेच विघ्नेश यांनी, पण जी की सलामीची जोडी यावेळी तुटली जाते. तसेच सर्व खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याच कारणास्तव आकाश याला आपण स्ट्राईक वरती बघतोय. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाईल आरपार सीमारेषा पार, येतोय सातिलीचा ब्रँडेड चौकार. बारा चाकड्यावरती संघाचा धाव फलक अंतिम चेंडू आहे. यावेळी स्पेस व्हेरिएशन, गती परिवर्तन, गेंद को पडा भी और गेंद को जडा भी, ये गेंद चली विदाउट टिकट हवाई यात्रा सिक्सर. 6-7 स्कोर कार्ड बढ़ेगा, जाकर पहुंचेगा 18 के आंकड़े पर. इस मैच में अभी भी जान बची है, आगे वाली आने वाली गेंदे बची है. 12 जीत के लिए 42 रन की जरूरत, 2 विकेट गवाए यहाँ पर गावदीप फाइटर्स ने. फाइट करने का मौका है, 12 गेंदों में 42 रन की जरूरत. आपका ही मचाइए, देखते रहिए सातवली प्रीमियर लीग सीजन 2. मैं ऐसे गया मैं ऐसे आया. वेलकम डीजे. Oh,
अंतिम चेंडूवरती आकाशच्या पाडमधून षटकार आला होता. कदाचित विजय जर बघितला ना पहिल्या दोन दिवसांमध्ये आकाशला फलंदाजी देणं गरजेचं होतं, कारण की चार चेंडूमध्ये 14 धावा त्यांनी आक्रमकता दाखवली. त्याच्या बॅटमधून आपण आक्रमकता बघितली आहे. आणि तसेच जर गावदेव फायटर संघाचा विचार केला तर विरूला देखील आपण मिडल ऑर्डरमध्ये खेळवलंय, जो की ओपनर देखील चांगला करतो, ओपन चांगला करतो, त्याच्या माध्यमातून त्याला ओपन देणं गरजेचं होतं. यावर जे केल दिशा भरकटली जाते, खराब चेंडू आहे. संजय सर आमच्या दिशेने वळतात, वाईडचा इशारा येतोय. वाईडचा इशारा आला होता. यावेळेस देखील विरू बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट, दुसरा धावे करता येण्याचा प्रयत्न असेल, पण नॉन स्ट्राइक एंडवरती खतरा आहे. आणि तसेच थ्रो जर बघितलं अतिशय खराब होता, त्याच कारणास्तव दोन धावा सहज सोप्या रूपाने अर्जित केल्या जात आहेत. आपण जर आणखी बघितल्या मित्रांनो, सामन्यामध्ये येणारे 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय करता 39 धावांची आवश्यकता. षटकार आला होता आकाशच्या बॅटमधून, पण आकाश आतापर्यंत नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. विरू ज्या फटकेबाजी करता ओळखला जातो, ती आतापर्यंत फटकेबाजी झाली नाहीये. चार चेंडूमध्ये फक्त 3 धावा बनवल्यात. यावेळेस देखील खराब चेंडू असेल, पंच आमच्या दिशेने वळतात. मेहुना शाहरुख खान कॉपी बुक स्टाईलमध्ये वाईडचा इशारा येतोय. अवंतर धाव संख्येमध्ये भर पाडली जाईल. एकने धाव फलक वडेल जाऊन पोहोचेल ते 22 कडे, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संजय मेहर सरांचा विचार केला, विजेते चांगले समालोचक देखील आहेत, चांगले समालोचक देखील ते करतात. नक्कीच येणाऱ्या वेळ आणि काळामध्ये आपल्यासमोर जॉईन होतील, याच्यामध्ये कुठली शंका नाहीये. यावेळी चेंडूला उडवलंय, पायावरती टाकलेला चेंडू खडे खडे फ्लिक केला जातोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल सुटला जातोय. खराब क्षेत्ररक्षण दुसरा धावे करता देखील येण्याचा प्रयत्न आहे. आणि दोन धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. विरूला वाटलं होतं की कदाचित चेंडू बाउंड्रीना क्लिअर करेन, आम्हाला देखील असंच वाटलं होतं, पण असं होत नाहीये. दोन्ही धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 24 चक्रावरती. येणारे 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजया करता 36 धावांची आवश्यकता. हे समीकरण चेस होऊ शकते. विजय गोलंदाजीमध्ये देखील विजय, आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये देखील विजय, दोन्ही संघांना देखील पाहिजे विजय. यावेळी चेंडूला उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये, कुठला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल, झेल सुटला जातोय. एक धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाईल. एकने धाव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 25 आकड्यावरती. मित्रांनो, जर सातत्याने आपण जर बघितलं ना तर दारू पिऊन माणसं बोलतात 25 25, पण मैदाना दरम्यान देखील 25 आकडा आहे. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजय करता 35 धावांची आवश्यकता. दोन मोठे हिट मॅच मध्ये कमबॅक करेन गावदेवी फायटर्स. आतापर्यंत चांगला फाईट दिली आहे, आतापर्यंत चांगला बॅटल आहे. विजय पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पुढे चालला होता, आता पुढेच चालत राहावं लागेल. यस्टिनच्या पाठीमागे करामत होती, विकेटचं पतन, फलंदाज बाद. येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 35 धावांची आवश्यकता. तुम्ही कुठे जाऊ नका, मी जातो डीजे कडे. असा गेलो आणि असा आलो. निर्धाव चेंडू होते. आणि तसेच जर बघितलं ना, या मॅचचं समीकरण बाकी आहे. चेंडूंचा खेळ येणं बाकी आतापर्यंत ते 7, आणि विजयाकरता धावांची आवश्यकता असेल ती 35 35. यावर जे केल चेंडूला उडवला जात आहे आणि पाठवला जात आहे आउट ऑफ द पार्क. इट्स यूज खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर शॉट षटकार. येणार 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विजयाकरता 29 धावांची आवश्यकता. टर्न अँड ट्विस्ट येणं बाकी आहे मित्रांनो. जर विरू स्ट्राइक एंडवरती राहणार कदाचित 29 धावा बनू देखील शकतात, त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण गोलंदाज देखील आपलं कार्य पार पाडेल. मी नक्कीच जिक्र केला होता की गोलंदाजीमध्ये विजय होता, फलंदाजीमध्ये देखील विजय होता, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील विजय होता, आणि दोन्ही संघांना देखील पाहिजे विजय. एक विजय किती जणांना मिळेल?
सौरव गोलंदाजी मार्क वरती आणला जातोय. स्ट्राइक एंड वरती आपण जर बघितलं तर वेरू 6-29 चं समीकरण आहे. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कदाचित चेंडूला कलेक्ट केलं नाही की नाहीतर वीरूला देखील तंबूच्या आसऱ्याला जावं लागलं असतं. निर्धाच्या स्वरूपाने चेंडूची सांगता आपण बघतोय आणि तसेच विजयाकरता आणखी धावांची आवश्यकता असेल ते उर्वरित 5 चेंडू आहेत, 29 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे षटकार येणं गरजेचं असेल. यावेळेस वीरूनी चेंडूला उडवलंय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या हातातून झेल सुटतोय, चेंडू जातो आउट ऑफ द पार्क, इट्स ह्यूज, षटकार 6 धावा. सौरभच्या विरोधामध्ये षटकार येतोय, 4-23 समीकरण आहे. यावेळेस कदाचित टेस्ट मॅच आपण उदाहरण बघू शकता, वीरूचा स्टान्स बघितला ना, जर टप्पा पडल्यानंतर चेंडू जर बाहेरच्या दिशेने वळत होता त्याच कारणास्तव वीरून एक पाय बाहेरच्या दिशेने काढला आणि पंचांकडे फक्त नजर टाकली. इकडे धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल 38 चक्रावरती विजयाकरता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता. मित्रांनो 22 धावा बनवू शकतात जर या चेंडूवरती मोठा षटकार जरा षटकार घेऊन चौकार आला ना, गोलंदाजा मनामध्ये दडपण येईल, प्रेशर येईल. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न होता, फटका फसला जातोय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आणि हे जरा विचित्र चित्र बघू शकतात आपण. वीरूला वाटलं होतं की झेल होईल, मी जातो माझ्या घराच्या दिशेने, पण सौरव म्हणतो की थांब, अजून तुझी बॅटिंग संपलेली नाहीये, जीवनदान भेटलं जातंय. तसेच एक नेताव फलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 39 चक्रावरती. या मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता बाकी असेल. गावदेवी फायटर्स संघाकरता 3 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान आहे. मित्रांनो या क्रिकेटच्या जगतामध्ये हे आव्हान अतिशय कठीण मानलं जातं, होऊ शकते पण त्याच्यावरती जर एक्स्ट्रा जर चेंडू आले तर होणार आहे, पण आतापर्यंत वाटत नाही की सौरव एक्स्ट्रा काय करण्याचा प्रयत्न करेल. सातत्याने जर म्हटलं ना, अशा वेळेस खेळाडू म्हणतात की फक्त बॉल सोडून दे, चला घाई करा प्लीज. यावेळेस देखील बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक धाव सहज सोप्या रूपाने अर्जित केली जाईल, एकने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल ते 40 चक्रावरती विजयाकरता 2 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. चला काय करा प्लीज. तसा प्रकारे आपण टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाईज बघत होतो ना, बंटी तेरा साबून स्लो आहे का, तसंच मैदाना दरम्यान अजून मॅच स्लो चालली आहे, जरा स्पीड करा, स्पीड अप करा. यावेळेस वीरू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, आता चालत चालत डगआउटच्या दिशेने जावं लागेल. चला वीरू प्लीज पाय चालवा. चला नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने लवकर यायचे आपण देखील. अजित आला होता, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, तसेच या मॅच मध्ये आणखीन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. बाबू सोने यांच्या चेहऱ्यावरती देखील असे बघा, कारण की आतापर्यंत मॅच कम्प्लीट होणं गरजेचं होतं, ते देखील निराश आहेत की आतापर्यंत मॅच कम्प्लीट का झाली नाहीये. दोन्ही संघांचा जर विचार केला तर इथे त्यांचा टुर्नामेंट आज समाप्त होतोय. थँक्यू सो मच. आणखी एक मॅच बाकी असं वाटतंय. गावदेवी वॉरियर संघाची यावर जे केलं चांगला स्ट्रोक आहे, एक धाव मिळेल सहज सोप्या रूपाने. तसेच संघ विजयी झालाय तो गावदेवी वॉरियर्स. खूप खूप शुभेच्छा असतील आणि व्हेरी हार्ड लक टू गावदेवी फायटर्स. आपला देखील आम्ही आभार व्यक्त करतो, थँक्यू सो मच. आपल्या मतामध्ये देखील चांगला खेळ साध्य झाला मैदाना दरम्यान आणि तसेच या टुर्नामेंट करता पुढे जाण्याचे दरवाजे तुमच्या माध्यमातून आता बंद झालेत आणि तसेच मन आता मॅचकडे जाणार आहोत याच्यामध्ये कुठलीही शंका नाहीये. राजेंद्र सोनी 14 चेंडूमध्ये 41 धावांची आक्रमण खेळी त्यांनी दाखवली आपल्याला. तसेच गोलंदाजीमध्ये देखील एक विकेट त्यांनी आपल्या नावावरती अर्जित करून घेतली. वेल प्लेड राजेंद्र सोनी. तसेच चला एच ए क्लब आणि तसेच केबीएम स्पोर्ट्स त्वरित मैदानाचा ताबा घ्या. आमच्या रक्ताचा रंग एकाच भगवा.